चैनल टेस्ट फ्लोर आज अपन पुनः एक न्यू वीडियो घेन आलो आहोत रिव्यूवर पण खूब वे आता स्नैक्स वीडियो बनवले बट आता मेन कोर्स गरजे चाहिए। इंस्टंट फूड मधे मेन कोर्स इम्पॉर्टंट है कारण का स्नैक्स खाण ठीक है पण किती वेळ आपल्याला कधी कधी जेवणाचं पण इच्छा होते जेवणातले मेन्यू खाण्याची तर त्यासाठी हा वीडियो आहे। आपण नॉर्मली जी दाल मखनी हॉटेल्स मध्ये खातो जी खूप जास्त टेस्टी असते किंवा खूप मजा येते खायला खूप जास्त टेस्ट असते त्याला पण मी कधी दाल मखनी ट्राय नाही केली त्यामुळे मी नाही सांगू शकणार पण मी रिव्ह्यूज बघितले दाल मखनीबद्दलचे खूप जणांना आवडते दाल मखनी। मी फर्स्ट टाइम ट्राय करणार ती पण इंस्टंट दाल मखनी आणि तुम्हाला सांगणार आहे कशी आहे। पण दाल मखनीसाठी आपण नॉर्मली रेसिपीज बघितल्या आहेत खूप जास्त प्रोसेस असते आणि काही वेळेस आपल्याला टाइमचं खूप कमतरता असते आपल्याकडे की आज टाइम नाही आहे किंवा फटाफट जायचं किंवा काहीतरी चांगलं खायचं पण टाइम नाही आहे आपल्याकडे सो अशावेळी आपण इंस्टंट फूड प्रेफर करतो। पण नेहमीच आपण स्नॅक्स वगैरेला नाही जात कधी कधी आपल्याला जेवणातले मेन्यू जे असतात ते बिर्याणी किंवा दाल मखनी किंवा पनीरचे प्रॉडक्ट्स जे काय असतात लाईक पनीरची भाजी वगैरे हे सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात त्यावेळी की खायचं आहे पण वेळ नाही मिळत आहे बनवायला तर अशावेळी इन्स्टंट फूडने आपल्याला ती फॅसिलिटी दिलेली आहे की तुम्ही इन्स्टंट बनवू शकता या गोष्टी। असेच मी तुम्हाला प्रोडक्ट आज दाखवणार आहे पण दाल मखनी घेतलेली आहे मी आज सिलेक्ट केली आहे दाल मखनी कारण का मी ट्राय नव्हती केली मला ट्राय करायची होती आणि इन्स्टंट फूडच्या बहाण्याने मला ती मिळालेली आहे दाल मखनी सो मी ती ट्राय करून तुम्हाला दाखवणार आहे कशी आहे। सो आपली ही दाल मखनी आहे कोहिनूर हा प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर ह्याच्यावर वेगळं काय नाही आहे एक्सप्रेस ईट ओके 300 ग्रॅम आहे प्राईज आहे 99 आणि याच्यात वेगवेगळे फ्लेवर्स नाही सॉरी मेन्यू पण आहेत। मी जेव्हा स्टोअरमध्ये गेलेली तेव्हा ह्याच्या व्यतिरिक्त मला शाही पनीर एक होतं आणि बिर्याणी होती आय गेस। सो तुम्हाला जर दाल मखनी न घेता दुसरे प्रोडक्ट कोहिनूरचे ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता मी तुम्हाला आज दाल मखनी दाखवणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड। सो मी तुम्हाला फटाफट ह्याच्यावरचं इन्स्ट्रक्शन सांगून टाकते। जर तुम्ही ओव्हनमध्ये करत असाल तर तुम्हाला इथे एक कट दिला आहे छोटासा 2 सेंटीमीटरवर जवळजवळ कट करायचं आणि आपल्याला हे जे पॅकेट आहे तो 90 सेकंडसाठी ओव्हनमध्ये ठेवून द्यायचा। जर तुम्ही गॅसवर करत असाल तर तुमचं एका पॅनमध्ये हा पाऊच एम्प्टी करून गरम करू शकता किंवा हे पॅकेट डायरेक्ट तुम्ही गरम पाण्यात टाकू शकता। जर तुम्ही कुठे बाहेर असाल घरचं तुमच्याकडे भांडी नसतील लाईक पॅन किंवा काही नसेल अवेलेबल तर गरम पाण्यात तुम्ही हे डायरेक्ट टाकू शकता पण गरम पाण्यासाठी भांडं लागतंच तर तुम्ही डायरेक्ट भांड्यामध्ये हे ओतून गरम करू शकता। 3 ते 4 मिनटासाठी ठेवायचं आहे आपल्याला नाही सॉरी 5 मिनिटसाठी ठेवायचं आहे आपल्याला आणि फ्राईंग पॅनमध्ये पण आपल्याला 5 मिनिटासाठी गरम करून घ्यायचं आहे। आपली डिश तयार झालेली आहे मस्त गरमागरम आहे आणि खूप सुंदर वास येतो आहे त्यामुळे टेस्ट करूया आता आपण। मी दाल मखनी कधीच नाही ट्राय केली आजपर्यंत कधी म्हणजे कधीच नाही सर्वात पहिला अटेम्प्ट आहे माझा दाल मखनीवरचा सो बघूया। Mm-hmm.
गाइस ऑनेस्टली खूप मस्त आहे. खूप जास्त टेस्टी आहे. खूप जास्त म्हणजे असं कोणीही म्हणणार नाही हे इन्स्टंट फूड आहे. कारण का इन्स्टंट फूड करणं आपल्याला खूप सारं इन्स्टंट फूड कडनं आपल्याला जास्त एक्सपेक्टेशन्स नसतात. कारण का समहाव त्याची टेस्ट थोडी कमी होते प्रिझर्वेटिव्समुळे किंवा काही रिझन असेल. पण हे लिटरली हॉटेलवाली रेस्टॉरंटवाली फिलिंग आहे. खूप ऑसम टेस्ट आहे. काहीही कॉम्प्रोमाइज नाही आहे टेस्टमध्ये. कोणीही बोलणार नाही. जेव्हा तुम्ही कोणाला तरी सर्व कराल हे तुमच्या गेस्टला, तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिलीला कोणीही बोलणार नाही इन्स्टंट फूड असंच वाटेल जसं तुम्ही बनवलं. सो मी यासाठी 10 out of 10 मार्क्स आहेत माझे. आणि मी रेकमेंड करेन की ही डिश नक्की ट्राय करा. कारण का दिवाळीसुद्धा येते तर घरी पाहुणे येतात आपल्या किंवा काही येतात. जेव्हा वेळ नसतो जेवण बनवायला तेव्हा ही डिश बेस्ट आहे. खूप जास्त खूप चांगली टेस्ट आहे. आणि एक पॅकेटमध्ये 2 जणं परफेक्ट खाऊ शकतात. त्याच्यात दिलं पण आहे इन्स्ट्रक्शन अशी की 2 जणं खाऊ शकतात. आणि तुम्हीही माझ्या मी बघितलं जेव्हा बाउलमध्ये तरी बरोबर 2 घंट्यासाठी आहे ती. सो तुम्ही नक्की ट्राय करा. मला खूप आवडलेली आहे ही डिश. बेस्ट. बिग थम्स अप. सो हा होता कोहिनूरचा रिव्ह्यूचा व्हिडिओ. असेच खूप सारे व्हिडिओ घेऊन येणार आहे मी. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्सबरोबर. थँक्यू. हॅव अ नाईस डे. स्टे सेफ.